आमचे शिक्षण जावन आसा बिजनेसाचे हांवें धंदो करता आनी आमकां खबर आसा की कस्टमर इज द थिंग जशे स्पीच जाल्लेले आसा ताणें कोणे तरी म्हटलेले म्हाका दिसता भाई कल्पनात म्हटलेले की कस्टमर इज द थिंग जर आमी कस्टमरांक खुश दवरूंक शकता दॅट इज द बिगस्ट सॅटिस्फॅक्शन अँड द बिगस्ट साइन ऑफ प्रोग्रेस जशे कस्टमर खुश उरता ते परत परत रिटर्न वेपार करपा खातीर परत दुकानाचेर येता सो आय थिंक द की एस्पेक्ट ऑफ एनी बिजनेस इज कस्टमर सॅटिस्फॅक्शन आनी जर आमी कस्टमर सॅटिस्फॅक्शन दिवपाक पावले वी कॅन प्राउडली से दॅट धंदो फिजिबल आसतलो एन्ड धंद्याचो लॉन्जेविटी अँड सक्सेस राईट्स प्रायमरली ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन जशे बाब निखिलान ही जबाबदारी घेतलेली आसा ती एक ल्हान जबाबदारी न्हू आय थिंक टू हँडल 5 ब्रांचीस अँड दी अपकमिंग मेगा प्रोजेक्ट ऑफ बार्देस बाजार इज नॉट गोइंग टू बी एन इजी टास्क बट आय एम व्हेरी कॉन्फिडंट दॅट ही इज अ केपेबल पर्सन त्याचे कडे ती नॉलेज असा त्याचे कडे ती सपोर्ट सिस्टम असा everybody that is with him has been here for many years right from founding members to second generation members ani jitle anga sagle log jamlele asa you all will all be part of the entire support system I would like to congratulate him and wish him all the very best fully generation ji asa ti tayar karun jay and I think it has already begun and it is nice to see a lot of fresh faces in the audience a lot of new people in the audience the involvement of the mahila groups that also gives and shows a lot of initiative by the organization ki vegvegle loka vangada geta ani pude sarta that is also a sign of progress and we all have to work together to make sure that this organization ji sthapana zalle loka khatir to make sure that each and every item that is available in the market ek bare competitive price achir anga yon lokang vikte gheun shakta the main agenda and the main motto of any cooperative society is to be affordable and to be able to serve the common man so I think on the 70th national cooperative week amka bari fulli jabdari asa especially dr sanjay savant desai sanglele asa we have to be innovative navin ji technology asa ti amka vaparchi padtali nalar we will have to succumb to the competition and lose out the most important thing is survival of all the traditional businesses आणि म्हापशान आमकां खबर आसा की जायते हांगा ट्रेडिशनल बिजनेसीस जावन आसा राईट फ्रॉम दी एज ओल्ड डेज वी हॅव मर्चंट्स हियर दॅट आर ऑपरेटींग मे बी 3 जनरेशन 4 जनरेशन तिंका सांबाळपा खातीर तिंका आयज रेलेवंट दवरपा खातीर आमकां सगळ्यांक काम करचें पडटलें वी नो एक कारणां जाली ती आतां कितें परिस्थिती तुमकां सगळ्यांक खबर आसा आज सुद्दां ही बँक सुरू करूं येता हल्लीच हांव मुख्यमंत्र्याक मेळून आयलो यशवा बाब हांवें जे यू वचो वॉट आय बोल्ली असेट्स अँड लायबिलिटीचे लिस्ट काढले आम्ही एक 100 कोटी रुपया लोकांचे दिवपाक जाय आणि 150 कोटी रुपयाची आमच्या कडे प्रॉपर्टी असा सो वॉट आय टोल्ड चीफ मिनिस्टर की ही इमारत सरकारान घेवची आज ती व्हॅल्युएशन 50-60 कोटीची असा ही इमारत सरकारान घेवची आणि लोकांचे जे कडेन पैसे असा ते सरकारान दिवचे वॉट यू कॅन डू इज ही तुमची जी सरकारी कॉम्प्लेक्स फाटल्यान आसा ते आता तुमकां ल्हान पडटा ते आणि एक जर जाले कॉम्प्लेक्स व्हडलो परतून एकदा उबो जाता आणि यू कॅन रिव्हायव्ह आज बँक मध्ये रिव्हायव्ह करपाक थोडं कठीण पडटले कित्याक पैसे चड घालपाक जाय तर बट यू कॅन स्टार्ट एज अ क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी ती मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी आसा केंद्र सरकार तुमच्या कडेन आसा डबल इंजीन सरकार आसा सो त्या फायदो घेऊया आणि केंद्र सरकार कडेन अप्रुव्हल घेऊया
आणि ही लायबिलिटी जर ती गोवा सरकारने जर घेतली तर वन्स अगेन ए मल्टी स्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी कॅन बी स्टार्टेड. आय रिक्वेस्ट मिस्टर जोशुआ एमएलए टू टेक लीड इन दिस अँड लेट हिम लीड नॉट ओनली दिस मुवमेंट बट लीड द नेक्स्ट इंटेंडेड मल्टी स्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी एज वेल. सो गॉड ब्लेस यू, थँक यू व्हेरी मच. बाजार स्टार्ट कसा झाला तो 34 आज 34 वर्ष आमका पूर्ण झाली. बार्देस बाजार भाई त्यांना डेप्युटी सीएम असले आणि त्यांच्यानी एक इंडस्ट्रियल टूर ऑर्गनाईज केलं. त्यांच्यानी आमका महाराष्ट्रात असं म्हापसा अर्बनचे स्टाफ ऑफिसर्स आणि त्यांचे मित्र मंडळी सगळे असले. आम्ही साखर कारखाने मागीर टेक्सटाईल मिल्स पेपर मिल्स व्हडले व्हडले शेतांचे मळे आणि तसेच महाराष्ट्राचे दिग्गज नेते कॉपरेटिव्ह फिल्डात त्यांना आम्ही मिळाले. आणि शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगड प्रतापगड असे गडूही आम्ही पळून आले. अँड फुल आमच्या ज्या बसीन इतले एक्साइटमेंट असले, इतले इग्नायटेड असले की छत्रपती शिवाजी स्वराज्याची जी संकल्पना मांडली आणि महाराष्ट्राच्या नेत्यांनी भाईंनी आणि बाकी आमचे जे लिडर्स त्यांना असल्या बरोबर स्वराज्य म्हणजे किती आणि त्याच्या खाली कितले सॅक्रिफायसीस करून ते वयर हाडले, भरपूर एनर्जी असे की आम्ही सुद्धा किती करूक जाय म्हणून असे करत करत आम्ही वारणा आले. वारणा शुगर फॅक्टरी असा आणि शुगर फॅक्टरीच्या बाहेर ओपोजिट एक लांब त्यांचं सुपर मार्केट 1000 स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया असलेलो तो जेव्हा पळयलो त्यांना बाईन थंय म्हटले की अशी संस्था म्हापशांत गोव्यात जाय आणि थंयसल्यान ती आयडियाचो जल्म त्या वारणा झालो. त्या मागीर हांगासर भाईचे सगळे मित्र आमचे सगळे फाउंडिंग मेंबर्स डांगी सर आमचे म्हापसाचे एक्स एमएलए आणि जोशवाचे फादर ॲडवोकेट फ्रान्सिस डिसोजा हे सगळे जण मेळले आणि बार्देस बाजाराची ही ब्रांच सुरू झाली. टार्गेट भरपूर हाय दौरलेलं त्यांनी आणि त्यांनी जे 5 वर्ष पहिले टार्गेट दौरले त्यांना खरं म्हणजे त्यांनी रुपीज सांगले डॉलर सांगले 5 ट्रिलियन डॉलर आता एक 1 लाख करोड म्हणजे 1 ट्रिलियन साधी भाषेत सांगा म्हणल्या आणि तो सांगले की 5 ट्रिलियन म्हणजे 5 लाख मल्टिप्लायड बाय डॉलर आणि त्यांनी ज्यांना सांगले की आम्ही 5 ट्रिलियन इकॉनॉमी करूया त्यांना डॉलरचा व्हॅल्यू 70 रुपये असलो पण आज जरी डॉलरचा व्हॅल्यू झाला तर 83 रुपीज झाले. सो त्यांनी जे टार्गेट सेट केले जे जवळजवळ 350 लाख कोटीचे फॉर इंडियन इकॉनॉमी इन टर्म्स ऑफ रुपीज ते बदललं ना आता त्यांना 420 लाख ऑलमोस्ट 420 लाख करोड टार्गेट अचीव करपाचे असा. आता आमचे प्राईम मिनिस्टर सांगले पण आमची जबाबदारी असा निखिलाची जबाबदारी असा निखिलाची जबाबदारी त्याचे लास्ट इयर टर्नओवर हा 34 करोड हे 34 करोडसाचे ॲटलिस्ट 50-60 करोड जावचे पडतले जाल्यारच आम्ही 5 ट्रिलियन अचीव करपाक शकतले.